पाहुण्याची माणसं ना खूप काळजी घेतात तुमची. म्हणजे मी एका काकांना विचारलं की इथे कपड्यांचं दुकान कुठे आहे, तर ते म्हणाले कुठले कपडे. म्हणजे बघताय काळजी, डिटेलिंग. तर मी म्हणालो सर अंडरवेअर घ्यायची मला, तर ते म्हणाले हा वरच्या अंगाला. मी म्हणालो नाही खालच्या अंगाला. अंडरवेअर डोक्यावरती का घालेन मी. नाही 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 सांगितलं ना, गप्प बस. हा गोंडो, हा चेट्टो, हा. अरे सर मॅम, बेकिंग सोडा. नाही आता इकडच्या गोष्टींवरती मी पंचेस घेणारच नाही आहे, जाऊन दे. तर मॅम सर आता आपण पाचव्या आठवड्यात आलो आहोत आणि माझ्या आईबाबांनी आत्तापर्यंतचे सगळे एपिसोड बघितलेत. तर मी आईबाबांना म्हणालो की तुमचा आत्तापर्यंतचा माझा सगळ्यात आवडलेला जोक कोणता आहे, तर आईबाबा म्हणाले अरे ते 12वी झाल्यावर तू आम्हाला येऊन म्हणालास ना की मला इंजिनिअरिंग करायचं आहे, तो मस्त होता. काय फालतूगिरी चालू यार. असो तर आज ना मी तुम्हाला ना माझ्या आयुष्यातल्या अशा काही व्यक्ती आणि काही गोष्टींबद्दल सांगणार आहे ना ज्यांचा मला खूप त्रास होतो. फॉर एक्झाम्पल छातीवरचे केस का असतात, ते काय उपयोग असतो त्यांचा. म्हणजे तिकडे मुंबईत झाडं तोडतायत आणि इकडे नको तेवढं जंगल वाढवून ठेवलंय. काय बात आहे. म्हणजे लास्ट मंथ मला प्रपोजल आलं की इकडे झाडं तोडून तुम्हाला मेट्रो बनवायची आहे का. म्हणजे तो जंगल बुक पिक्चर होता ना, जंगल बुक, तो मी सगळ्यांच्या आधी 2 महिने पाहिला होता. हा कारण त्याचं अख्खं शूटिंगच इकडे झालं होतं. म्हणजे या केसांचं काय करायचं ना, म्हणजे बाय द वे यांना भांग पाडून सेट करता येत नाही. म्हणजे छातीच्या केसांचे स्पाइक्स केलेत म्हणून एखादी मुलगी इम्प्रेस झाली असं पण नाही. म्हणजे मुंबई सारख्या शहरात भर उन्हाळ्यात तुम्ही डेटवर जाता आणि मॅम पहिलीच डेट असल्यामुळे ना कधी कधी बोलायला काही राहत नाही, मग मुलगी ऑकवर्ड होऊन तिच्या केसातनं हात फिरवायला लागते आणि मी माझ्या. कारण माझं जंगल जाम खाजर आहे. तर मी एके दिवशी मित्राला म्हणालो की अरे मी इकडचे केस काढूनच टाकू का, तर तू म्हणाला अरे वेडा आहेस का तू, हेच तर तुझं पुरुषत्व आहे, हा हीच तर तुझी मर्दानगी आहे. तर पुढच्या आठवड्यात ना माझ्या गल्लीतल्या पोरांबरोबर राडा झाला, तर ते मला मारायला 10 जण हॉकी स्टिक घेऊन आले आणि मी फक्त माझ्या छातीवरचे केस घेऊन गेलो. त्यांनी तिथेच मारला. नाही बट आता ते वेल सेटल्ड आहेत. म्हणजे एवढा त्रास होतो ना त्याने, म्हणजे देव्याने पण वैतागले यार. नाही लास्ट वीक 3-3 सुपरहिट मिळाले ना. अच्छा ओके टॉपिक चेंज केला का मी, सॉरी. म्हणजे छातीच्या केसांवरचं ना, म्हणजे छातीच्या केसांनी फायदा काय होईल की जास्तीत जास्त मी कधी आगीत अडकलो ना तर माझी छाती 2 सेकंद लेट जळेल एवढंच. नाही नाही सांगितलं ना नाही. अरे यार दुसरा ऍक्ट आहे यार माझा हा विषय. बरं बरं घेतो घेतो. पुण्यावरचे जोक्स. मी घेणार नव्हतो, मी घेणार नव्हतो, पण आता तेच मागे लागलेत म्हणून. म्हणजे छातीवरचे केस एवढे युजलेस असतात ना जेवढं पुण्यात हेल्मेट. म्हणजे पुण्याचे लोक प्रोटेक्शन वापरतच नाहीत तरी त्यांची लोकसंख्या कशी काय वाढत नाही. आळस आळस. अरे त्याच्यानंतर अशी एक व्यक्ती आहे ना जिचा मला खूप त्रास होतो, ती म्हणजे खोटं बोलणारी माणसं. म्हणजे काय म्हणे, तो कोलंबस आहे ना कोलंबस, तो युरोपियन आहे म्हणे. नाही नाही नाही, अमेरिकेचा शोध लावलेला कोलंबस हा एक पुणेकर होता, पुणेकर. म्हणून तर अमेरिकेत सगळे लोक उलट्या दिशेने गाड्या चालवतात. पुण्यातल्या सुपाऱ्या पाहिजेत ना तुला. हो हो सर, हो सर. आदराने बोलायचं, प्रेमाने चांगलं बोलायचं. हो सर, अमेरिकेत गेल्यावर ना एकदम असं पुण्यात गेल्याचा फील येतो. कन्विक्शन नाही सर, स्किट करूया ना चला. नाही पण खरंच सांगतोय, म्हणजे पुण्याची माणसं ना खूप काळजी घेतात तुमची. म्हणजे मी एका काकांना विचारलं की इथे कपड्यांचं दुकान कुठे आहे, तर ते म्हणाले कुठले कपडे.
मी बघताय काळजी डिटेलिंग. तर मी म्हणालो सर अंडरवेअर घ्यायची मला. तर ते म्हणाले हा वरच्या अंगाला. मी म्हणालो नाही खालच्या अंगाला. अंडरवेअर डोक्यावरती का घालीन मी. बघा ना म्हणजे अशीच एक आणखीन एक पिढी आहे ना म्हणजे जात आहे ना माणसाची जिचा मला खूप त्रास होतो ते म्हणजे ना ते करिअर काउन्सिलर वगैरे असतात ना ते. म्हणजे मी जेव्हा इंडस्ट्रीत नवीन आलो ना मला काहीच माहिती नव्हतं. सो मी त्यांना जाऊन सांगितलं की मला ना अभिनय शिकायचा आहे म्हणजे मला ना चांगला अभिनय करून ना कामं मिळवायचे आहेत. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल. तर तो म्हणाला त्याच्यासाठी ना तुला प्रोड्युसरच्या मुलीबरोबर लफडा करावं लागेल. म्हणलो इकडे अरे हा थोबडा बघ प्रोड्युसरच्या मुलीशी काय मला माझ्या मामाच्या मुलीशी लफडा नव्हतं करता आलं. म्हणजे माझे आई बाबा आणि मामा या तिघांनी मिळून ठरवलं की तुझ्या मुलीसाठी हा नको. मी आईला विचारलं अगं आई मला आता गर्लफ्रेंड का नाही मिळत आहे गं का नाही. बघ त्या येड्या रिशाला पण सर्वरी पटली. माझ्या तसं काय कमी आहे. तर आई म्हणाली कमी नाही रे जास्त आहे. मी म्हणालो काय तेच छातीवरचे केस. मम्मी रस्त्यावर एक पायरी ठेवली. आता पायरीवरून घसरलेली माणसं माझ्या दवाखान्यात यायची. आणि मग मी त्यांना औषधाच्या ऐवजी दारू द्यायची. आमच्या बाबांचं पाणी. यावेळी ऑफबीट डान्स नाही. मागच्या वेळी खूप कौतुक झालं ना. यावेळी रद्द. पण तरी तुमची फरमाईश असेल तर नाहीच का. दुर्दैव आहे तुमचं दुर्दैव आहे असो. तर लहानपणी मला डॉक्टर डॉक्टर खेळायला खूप आवडायचं. अजूनही आवडतं. आता आई नको म्हणते म्हणून मग मी सिग्नलवरती एक दवाखाना टाकला. पण आपण कसं या बँडवाल्याला इग्नोर करतो. तसं ते मला इग्नोर करायचं म्हणजे आपल्याला याचं नावही माहित नाहीये. बरोबर माहितीये नाव. नाही नाव काय तुझं. विकास. कुठे होतास तू इतकी वर्ष विकास कुठे होता. थांबणारेस ना आता. तर ना मला असे सगळे मुक्कार इग्नोर करायचे. मग मी रस्त्यावर एक पायरी ठेवली. आता पायरीवरून घसरलेली माणसं माझ्या दवाखान्यात यायची. आणि मग मी त्यांना औषधाच्या ऐवजी दारू द्यायचे. आमच्या बाबांचं पाणी. पण ना दारू पिल्यामुळे काय झालं माहितीये का. इकडून दारू पिऊन पाठवायचे पुढच्या चौकात पोलीस पकडायचे. दारू पोलीस दारू पोलीस दारू पोलीस. म्हणजे माझ्या वयाच्या मुली चोर पोलीस खेळायच्या पण मी दारू पोलीस खेळायचे. तर माझा बिझनेस वाढला. म्हणजे फ्री दारूमुळे काय झालं मतदानापेक्षा सुद्धा जास्त रांगा लागायला लागले. मग मी तो बिझनेस एक्सटेंड केला आणि काय व्हायचं गर्दीत ना लोक सुरू व्हायची. मग मी इल्लिगल धंदे लिगल केले आणि माझ्या दवाखान्याच्या शेजारी विवाह संशोधक मंडळ टाकलं. त्याच्या शेजारी कोर्ट पण टाकलं. पण नेमकं विवाह संशोधक मंडळात जात नावाचा कॉलम टाकला नव्हता ना म्हणून कोर्टात कोणी जातच नव्हतं. वा म्हणून मग मी जात नावाचा कॉलम टाकला धर्म टाकला हुंडाई टाकला. आता माझा बिझनेस डबल. मग मी आता ठरवलं की आपण आपल्या नवीन देशाचं ओपनिंग करूया. आणि या सगळ्या प्रवासात माझी ज्यांनी साथ दिली तो चहावाला त्याला मी माझ्या देशाचं प्रधानपद दिलं. हुकुमशाही होती ना राजाराणी प्रधान. पण त्यांनी ना एक लाट सोडली. त्या लाटेत माझा सगळा देश वाहून गेला. मी माझ्या पायरीवर परत आले. आणि माझ्यासारखी अशी विचारवंत लोक होती पिरपिर करणारी की चला आपण डाव्या बाजूला जाऊ चला आपण. पण मग हा देश मीही निर्माण केला होता ना मग मी ठरवलं मी इथेच राहणार. मग माझी जी पायरी होती ती जरा खाली आली होती. मग खालच्या पायरीवरची लोक माझ्याकडे समस्या घेऊन यायला लागली. म्हणजे पहिली समस्या ते एक छोटंसं बाळ होतं आणि त्यांनी चड्डी घातली नव्हती. तर ते एक काका आले काय रे बाळा आईने चड्डी नाही घातली. चार चार वेळ एकच वाक्य आईने चड्डी नाही घातली. हे ऐकून आई कोमात गेली. मग पुढची केस आली.
एक मुलगा आला असं पळत 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 आलं. मी म्हटलं नाही नाही नाही, तुम्ही जर एक तास आधी आला असतात ना मी काही करू शकले असते, पण सॉरी. म्हटलं अहो पण प्रॉब्लेम होऊन 5 मिनिटं झाली आहेत ना. म्हटलं अच्छा सांग, मला ना खूप पातळ होती. मी म्हटलं किती पातळ? तो म्हटलं तुम्ही गुळण्या करू शकाल एवढी पातळ. ए असं नाही, बिभत सर असं तुम्ही समान वागणूक का देत नाही? वा वा बर. आता शेवटचा पॉइंट, आपला देश इतका भावना शून्य झालाय ना की लोक ऍम्ब्युलन्स बरोबर पण स्पर्धा लावतात. पण माझ्या कल्पनाशक्तीला एवढे गोड आहेत की त्यातले अर्धे जरी विकले तरी परत नवीन देशाचं ओपनिंग करता येईल, आणि तो देश फक्त निरागस माणसांसाठीच असेल.